इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव अर्थात ईद ए मिलाद लासलगाव शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। ईद ए मिलादच्या 8 दिवसापासून या सणाची मोठी तयारी सुरू होती। शहरातील मुस्लिम भागात आकर्षक विद्युत रोषणाई ठिकठिकाणी कमानी व लहान मोठे ध्वज लावण्यात आले होते। सकाळी 9 वाजता जमा मस्जिद येथून भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले। मशिदीपासून मुख्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत तिरंगा ध्वज इस्लामी ध्वज तसेच फुलांचे हारने सजवण्यात आलेल्या खुल्या जीपमध्ये हे 5 मौलाना साहेब विराजमान होते। शहरातील मुस्लिम बहुल मोहल्ले घरे आकर्षक सजावट व रोषणाईने उजळून निघाली। सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। शहरातील ठिकठिकाणी पवित्र धार्मिक स्थळ मदिना शरीफचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते। यावेळी ब्राह्मणगाव जोशीवाडा टाकळी विंचूर पिंपळगाव नजीक रजानगर इंद्रानगर 93 नंबर किल्ल्याचे पाठीमागे पिंजर गल्ली येथे सरबत व मिठाई वाटप करण्यात आली तसेच शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। या लासलगाव परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। यानिमित्त जामा मस्जिदचे खतीब ओ इमाम हजरत मौलाना महमूद रजा अमजवी हजरत मौलाना फारूक अशरफी हजरत मौलाना महमूद आलम रजवी हजरत मौलाना हाफिज व कारी तौफीक हजरत मौलाना आसिफ रजा फैज यांनी कुराण पठण सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ईदगाह मैदान येथे लंगर शरीफचे आयोजन करण्यात आले होते। तसेच चौका चौकात शोभायात्रेचे स्वागतासाठी बोर्ड लावून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। जुलूसमध्ये शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव।